महत्त्वाची बातमी, अजितदादांनी महाराष्ट्राला घासलेट चोर आमदार दिलाय. योगेश चिले यांनी ही टीका केलेली आहे. मनसे नेते योगेश चिले यांनी अमोल मिटकरींवर ही जोरदार टीका केलेली आहे. तर योगेश चिले पानटपरीवरून 200 रुपयांची खंडणी घ्यायचा असं यावर अमोल मिटकर यांनी प्रत्युत्तर दिलंय. योगेश चिले कंत्राटदारांना राज ठाकरे अमित ठाकरेंच्या नावाने धमकावून खंडणी घ्यायचा असेही आरोप त्यांनी केलेले आहेत. केरोसिन परवाना धारक यांनी मयत व्यक्तींना रॉकेल वितरित करणे, मयत व्यक्तींना बाहेर गावी गाव सोडून गेलेल्या व्यक्तींच्या नावाने, तसेच शुभ्र कार्ड धारकांना केरोसिनचे वाटप करणे, एखाद्या व्यक्तीला 2-2 वेळा रॉकेलचे वाटप करणे, अशा पद्धतीचे यांच्यावरती दोष होते. अशा माणसाला माननीय अजितदादा पवारांनी या महाराष्ट्रामध्ये विधान परिषद बहाल केली होती. त्यामुळे यापुढे अमोल मिटकरी हे महाराष्ट्रामध्ये घासलेट चोर म्हणूनच ओळखले जातील. माझं त्या मिटकरीनं आव्हान आहे, आता तुमच्या हातावरती लिहून घ्या, मेरा बाप घासलेट चोर आहे. आणि संपूर्ण महाराष्ट्राने आता हे जाणून घ्यावे, हा घासलेट चोर माणूस आहे आणि हा त्याचा पुरावा आहे. हे जर खोटं असेल तर मिटकरींनी तसं आव्हान करावं. मनसेच्या काही अशा स्वीकार प्रवक्त्यांनी माझ्यावर केलेल्या बिनबुड्याच्या आरोपासंदर्भात त्यांच्या कार्यकर्त्याची पण माहिती घेतली. आता शेवटी पनवेलमध्ये याचा व्यवसाय होता, पान टपरी असेल, गुटखा विकला जात असेल, तिथं 200 रुपयांनी खंडणी वसूल करणे. दुसरा चिलेचा इन्कम सोर्स होतो. मागे ज्यावेळेस तो माझ्यावर भुंकला, त्याच्यानंतर काही कॉन्ट्रॅक्टर माझ्या संपर्कात आले, त्यांच्याकडे याचे व्हॉइस रेकॉर्डिंग आहे की यांनी कशा प्रकारे राज ठाकरे आणि अमित ठाकरेच्या नावाने खंडणी वसूल केलं.